गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती बोरया म्हणत गणरायाचं आगमन झालेलं आहे. ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी गणपती बाप्पा घरात विराजमान झालेला आहे. कळवा भागातील पवार कुटुंबियांकडेही या थाटामाट्यातच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवार कुटुंब नेहमीच इको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक असा हा सण साजरा करतात. सर्वात प्रथम आपण मूर्तीकडे जाऊया. मूर्ती ही चौरंगावरती विराजमान झालेली अशी मूर्ती आहे आणि सुंदर असं रेखीव काव आणि सुंदर अशी रंगसंगती या मूर्तीमध्ये दिसत आहे. आणि ही पूर्ण मूर्ती शाडूच्या मातीची मूर्ती आहे, म्हणजे जेणेकरून जल प्रदूषण जे होतं आहे ते टाळण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. फुलांच्या एका गाभाऱ्यात गणपती बाप्पा बसला आहे असंच आपला भास होतो आणि खरंच सुंदर असा देखावा तयार केलेला आहे. 100% इको फ्रेंडली हा देखावा आहे. सुंदर असा देखावा. आपल्याबरोबर पवार कुटुंब आहे, त्यांच्याकडे जाणून घ्या त्यांना याबद्दल काय वाटतंय. सर, सर्वात प्रथम बाप्पा ज्या घरी येतो तेव्हा कसं वाटलं? बाप्पाची आम्ही वर्षभर वाटत बघत असतो. आल्यानंतर प्रसन्न वातावरण होतं. यावर्षी आमचं 21वं वर्ष आहे. त्यानिमित्ताने काही लोक म्हणजे नातेवाईक वगैरे असतात ते एकत्र येतात आणि वेगळा आनंद असतो, मजा येते. मित्रा, इको फ्रेंडली कन्सेप्ट जपली किती गरजेचं आहे? आपण दरवर्षी इको फ्रेंडली देखावा करत असतो. आज आपण बघतो की आपल्याला माहिती आहे की निसर्ग जपण्याकरता अख्खं जग हे एकवटलेलं आहे, त्यामध्ये भारताचाही मोठा सहभाग आहे. तर सण गणपती असो, दिवाळी असो, कोणताही असो, आपण हेच पाहिलं, आपण म्हणजे हे जपलं पाहिजे की निसर्गाला त्याची कुठली हानी नाही झाली पाहिजे. जसा निसर्ग आपला आहे तसं आपलं पुढलं भविष्याच्या पिढीचं देखील त्यावर तेवढंच विश्वास आहे असं म्हणून आम्ही हे सांगू की इको फ्रेंडली करा, यांनी निसर्गाची कुठली हानी नाही झाली पाहिजे. कुठेच आम्ही लिलीची फुलं आहेत, ऑर्किड आहेत, तिकडे ती सगळी ओरिजिनल आहेत आणि डेकोरेटिव्ह पानं आहेत ती सगळी ओरिजिनल आहेत. आम्ही कुठेच थर्माकोलचा याच्यामध्ये वापर करत नाही. नक्कीच खूप महत्त्वाचा सल्ला आहे का, प्रत्येक सण हा इको फ्रेंडली पद्धतीने साजरा केला पाहिजे. मग गणपती बाप्पाचा सण असो, नवरात्र असो, दिवाळी असो, प्रत्येक सण प्रत्येक सणातनं प्रदूषण होत असतं आणि ते टाळण्यासाठी पवार कुटुंबियांचा हा धडा प्रत्येकाने गिरवणं गरजेचं आहे. संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.